पोलीस ठाणे अंमलदार हा पोलीस स्टेशनचा महत्त्वाचा घटक असतो. त्याने चार्ज घेतल्यानंतर त्याला पोलीस स्टेशन सोडून जाता येत नाही. पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांपेक्षाही ठाणे अंमलदार त्यांच्या ड्युटीच्या काळामध्ये घडलेल्या घटनांना जबाबदार असतो. मात्र या जबाबदारीचं भान पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर पोलीस स्टेशनच्या ठाणे अंमलदारांना अजिबातच असल्याचं दिसत नाही आहे. ठाणे अंमलदारांचे तासनतास पोलीस स्टेशन सोडून गायब होणं आता मंचरकरांना नवीन नाही आहे. 20 नोव्हेंबर रोजी रात्री आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव तर्फे महाळुंगी येथील एक नागरिक मनोज पोखरकर फसवणुकीची तक्रार देण्यासाठी मंचर पोलीस स्टेशनमध्ये आले होते. त्यावेळी ड्युटीवरील ठाणे अंमलदार गायब होते. बराच वेळ प्रतीक्षा केली मात्र पोलीस स्टेशनमध्ये ते भेटू शकले नाही. पोलीस ठाण्यामध्ये अंमलदार जागेवर नसणे हे मंचरकरांना नेहमीच झालंय. या गोष्टींकडे मंचरकर काही काळ दुर्लक्षही करतील मात्र आपली शासकीय ड्युटी सोडून ठाणे अंमलदार जर चक्क कबड्डीच्या स्पर्धा बघण्याचा आनंद लुटत असतील तर याला काय म्हणावं. तक्रार देण्याकरता आलेल्या नागरिकांना ठाणे अंमलदार महाशय फोनवर तुम्ही उद्या या अशी थातुरमातुर उत्तरे देऊन त्यांची बोळवण करत असतील तर याला कुठला पर्याय. पोलीस ठाणे हद्दीमध्ये एखादी गंभीर घटना घडली तर ठाणे अंमलदार 3 ते 4 तास पोलीस स्टेशनमध्ये नसले तर त्यांनी न्याय कोणाकडे मागायचा. काही अनर्थ घडला तर तक्रार कोणाकडे करायची. ज्या पोलीस स्टेशनचा ठाणे अंमलदार एवढा बेजबाबदार असेल तर त्या पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांचा तेथील कर्मचाऱ्यांवर वचक नाहीये हे लक्षात येत आहे. अशा या अधिकारी कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांनी कारवाई करावी अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. मी मंचर पोलीस स्टेशनमध्ये 8:30 वाजल्यापासून तक्रार देण्यासाठी बसून आहे. तर आत्ता 10:15 वाजलेला आहे, तरी 1:45 झाले तरी मी इथं बसून आहे. तरी माझी तक्रार घेण्यासाठी इथं कोणच नाही आहे. इथं फक्त एक पोलीस शिपाई उपस्थित आहे. ठाणे अंमलदार जागेवर नाही आहे. तिथं मंचर पोलीस स्टेशनमध्ये 8:30 वाजल्यापासून तक्रार देण्यासाठी थांबलेला आहे. आत्ताची तरी 10:15 वाजलेला आहे. जवळजवळ 1:45 मी तक्रार देण्यासाठी इथं थांबलेला आहे. तरी पण इथं पोलीस कोणताही पोलीस कर्मचारी उपस्थित नाही. ठाणे अंमलदार जागेवर नाही आहे. तिथं माझी तक्रार घेण्यासाठी कोणीही नाही आहे. अमोल जाधव, C24 तास, मंचर.